नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आपल्याच भागातील एक बिनविषारी सापाबद्दल माहिती पाहूया. आपल्या भागातील बिनविषारी जातीचा वाळा साप. मित्रांनो, हा वाळा जातीचा साप आहे. हा पूर्ण भारतातील सर्वात छोटा साप म्हणून ओळखला जातो. तर या सापाला महाराष्ट्रामध्ये म्हणजे मराठीमध्ये वाळा या नावाने ओळखले जाते आणि इंग्लिशमध्ये या सापाला वॉर्म स्नेक म्हणून ओळखतात. आणि हा साप पूर्ण भारतातील सर्वात छोटा साप असून बिनविषारी आहे आणि तो मानववस्तीजवळ आढळतो. ज्यावेळेस एखाद्या घराचे खोदकाम किंवा एखाद्या शेतीचे खोदकाम चालू असताना हा जमिनीच्या आत आढळतो. तर मित्रांनो, हा साप 5 ते 6 इंचापर्यंत जास्तीत जास्त 9 इंचापर्यंत वाढतो. तर तुम्ही पाहूया आज आपण आपल्या भागातील एक बिनविषारी जातीचा साप वाळा, की ज्या सापाला इंग्लिशमध्ये वॉर्म स्नेक आणि मराठीमध्ये वाळा म्हणतात. तर पाहूया आपण आणि त्याची ओळख देऊया की साप ओळख्याचा कसा. तर आम्ही एकाच ठिकाणी 2 साप रेस्क्यू केले मित्रांनो. ते एकाच जातीचे आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपल्या भागातील बिनविषारी जातीचे वाळा साप. हा साप सर्वात छोटा असतो, म्हणजे मित्रांनो सांगायचं झाल्यास हा साप एवढाच वाढतो, याच्यावर वाढत नाही. एकदम फुल्ली साईजमध्ये साप आहे हा. या सापाचं नाव पाहू शकता तुम्ही एक वेळेस, मराठीमध्ये वाळा आणि इंग्लिशमध्ये वॉर्म स्नेक. तर मित्रांनो, हा साप बिलकुल बिनविषारी आहे. आणि तरीही साप बिनविषारी असला तरी कुणी सापाचे ट्रेनिंग अवगत असल्याशिवाय साप पकडण्याचे प्रयत्न करू नये, अन्यथा आपल्या जीवाला धोका होऊ शकतो. आणि असे साप आपल्या घराच्या आजूबाजूला आढळल्यास आम्हाला कॉल करा, नाही तर आपल्या जवळच्या प्राणीमित्रांना कॉल करा, ते तुम्हाला नक्कीच मदत करतील. तुम्ही पाहू शकता आपल्या भागातील बिनविषारी जातीचे वाळा साप. तर मित्रांनो, हा साप एवढाच वाढतो, याच्यावर वाढत नाही. आणि हे साप खोदकाम करत असताना जमिनीच्या आत आढळतात. आणि या सापाला जास्त त्रास दिला किंवा जास्त ऊन लागले तर मित्रांनो हे मरण पावतात. कारण यांचं जे शरीरावरची जे स्किन आहे, जे त्वचा आहे, ते एकदम नाजूक आहे. तुम्ही पाहू शकता, थोडं झूम करा. आणि हे साप बिलकुल एकदम शांत स्वभावाचे असतात. तर आपण त्याला आता इकडे पर्यावरणामध्ये रिलीज करणार आहोत. आणि हे साप बिनविषारी असून आणि छोटे छोटे असल्या कारणाने मित्रांनो आम्ही इथं गावाजवळच बाजूच्या शेतामध्ये रिलीज करण्यासाठी आलेलो आहोत. पाहू शकता तुम्ही, रिलीज करणार आहे. तर मित्रांनो, आजचा यूट्यूबवरील हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.